अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमार्फत आज तहसील कार्यालय या ठिकाणी मागण्यांचे निवेदन देण्यात आले। त्यात 13,000 पदांची महापोलीस भरती जाहीर करा व रिक्त पदांची भरती रद्द करा। महापरीक्षेमार्फत ऑनलाईन लेखी परीक्षा न घेता MPSC मार्फत भरती प्रक्रिया राबवावी अशा प्रमुख मागण्या या प्रसंगी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे दिल्या। या प्रसंगी जामनेर तालुक्यातील स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीची तयारी करणारे युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघा, सर्व महामानवांना वंदन करतोय। या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित झालेले आहेत। यामागं कुठल्याही पक्षाचा कोणताही कार्यकर्ते या ठिकाणी अवेलेबल झालेला नाही आहे। हा जो आक्रोश आज तुम्ही बघताय, हा मुख मोर्चा या ठिकाणी जामनेरमधनं निघालाय। आणि हा जामनेरमधनं मोर्चा नव्हे तर हा पूर्ण महाराष्ट्रातनं हे मोर्चे निघताय। आज तालुका लेवलमधनं हे मोर्चे निघताय। हे का झालंय, याच्यामागचं कारण काय? आतापर्यंत पोलीस भरती जी होती ती लेखी पहिल्या सुरुवातीला ग्राउंड व्हायचं, त्याच्यानंतर लेखी परीक्षा व्हायची, हे सिस्टम आम्हाला चालत होतं। ठीक आहे, सरकारने यानंतर महापरीक्षा हे जे पोर्टल आहे हे लॉन्च केलं साहेब। या पोर्टलमुळे झाले असं की जे रिझल्ट अपेक्षित होते ते रिझल्ट अपेक्षित न येता जे अनपेक्षित रिझल्ट होते ते रिझल्ट या ठिकाणी आलेले आहेत। आणि याच्या मागचं कारण काय हे आम्हाला प्रश्न सरकारला विचारायचा आहे, शासनाला विचारायचं आहे। साहेब, या ठिकाणी तुम्ही पोलीस भरती घेताय, तुम्ही महापोर्टल लॉन्च केलं चालतंय, आम्हाला ऑनलाईन परीक्षा चालतीये चालतंय, तुमचे 3500 जागा काढा तुम्ही चालतंय, पण साहेब त्याच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे आम्हाला, त्याच्यामध्ये सुसंगता पाहिजे। आज तुम्ही IBPSचा पॅटर्न जर बघाल साहेब तर IBPSचा पॅटर्न 2011 पासून तुम्ही ऑनलाईन परीक्षा घेताय, त्यामध्ये कुठलाही काळा बाजार न होता मुलं तिथं लागताय। तुम्हाला एवढंच म्हणायचंय साहेब, तुम्ही चलन वाढवा, 450 चलन काय साहेब, तुम्हाला 600 चलन आम्ही देण्यासाठी तयार आहोत। पण साहेब जो काळा बाजार आज नांदवताय, जो तुम्ही भ्रष्टाचार करताय, जो तुम्ही याच्यामधनं जो भुंगळेपणा करताय साहेब, हा कारभार फक्त बंद करा। माननीय मुख्याध्यापक मुख्यमंत्री साहेब, माननीय गृहमंत्रालय यांचं सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी निवेदन देतो, अगदी मनपूर्वक त्यांचा मी या ठिकाणी सांगतोय साहेब की हा जो मोर्चा हा मुख्य मोर्चा आहे, याला तीव्र स्वरूप देऊ नका। ठीक आहे, जर विद्यार्थी या ठिकाणी रोषमध्ये असेल, विद्यार्थ्यांचा राग असेल साहेब, तर हा तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्राचा आगामी भारताचा राग आहे साहेब, हा समजून घ्या साहेब। ठीक आहे, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे। मार्गदर्शकता जी आहे ही सरकारला दिसेल, सरकारने जर या सगळ्या गोष्टीवरती जर विचार केला, सरकारने जर ही ऑनलाईन परीक्षाभरती आलेले रिझल्ट आणि जे अपेक्षित रिझल्ट होते साहेब यांच्यामध्ये जर तफावत बघितली तर याच्यातनं नक्कीच काही ना काही कारण सरकारला भेटून जाईल साहेब। म्हणजेच तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्या भरत्या होत आहेत आता झालेल्या आहे मागच्या शासनाकडून आताच्या शासनाकडून झालेल्या आहे त्याच्यामध्ये 100% काळा बाजार होता असं तुम्हाला म्हणायचं? साहेब 100% काळा बाजार तर नाही, पण काही पर्सेंट जो काळा बाजार होतोय हा आपल्याला थांबवायचा आहे साहेब। मला एवढंच म्हणायचं मुख्यमंत्री साहेब की या ठिकाणी 4-4 वर्षापासून मुलं प्रॅक्टिस करताय, एका आशेवर बसले की गव्हर्नमेंट जॉब लागायचा आहे, सरकारी नोकर बनायचंय, भावी अधिकारी बनायचंय साहेब। जर भावी पिढी भावी समाज घडवायचा असेल तर या विद्यार्थ्यांना अन्याय करून चालणार नाही साहेब, एवढंच मला मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं। आणि भरत्यांचं असं आर्मी भरती झाली होती जळगावला, मुलांच्या हायटेड होत्या, मागच्या भरतीमध्ये हाईट भरली, जालन्याची भरती झाली त्याच्या आधीमध्ये हाईट भरली होती मुलांची, म्हणजे मीच माझी हाईट भरली होती जालन्याच्या भरतीमध्ये, मेडिकलमध्ये अनफिट झालो होतो, उदयसिंग राजपूत नाही माझं,
जालन्याच्या भरती म्हणजे हाईट भरली होती आर्मी भरती, पहिली भरती दुसरी भरती होती हाईट भरली होती, कारण पहिलं पण असं सोपं नसतं आर्मीचं, 500 मुलं सोडता 400 सोडता जाले 10-15 येतात, तिच्यामध्ये होतो जालन्याच्या भरती हाईट भरली मेडिकल पीट होतं, जळगावला मेडिकल सॉल्व करून गेलो, ग्राउंड मारलं दुसरा होतो 500 मुलामध्ये, ग्राउंड मारलं पहिली भरती होती, हाईटमध्ये गेलो हाईटमध्ये काढलं साहेब मला, हाईटमध्ये काढलं म्हटलं की नाही म्हणे हे जालन्याची भरती नाही जळगावची भरती, जेवढी हाईट लिवलेली होती त्यांनी बोर्डात जेवढी हाय सॅशनल मान्य फॉर्म भरताना जेवढी हाईट होती 68 माझ्या हाईट 69.5 म्हणजे 170 हाईट होती माझी, 71 देते अशी पण मोजताना 70 मोजता ते कुठेतरी केस वगैरे 70 देते, पण जालन्याच्या जळगावच्या भरतीला काढलं मला हाईटमध्ये 68 भरवली फक्त 67.2 भरवली, आता माझ्या हाईट 67 170 हाईट आहे सर माझी आर्मी भरती एवढा गोड केला, आणि पिटाळेस कशाला पिटाळेस 500 मुलं पळाले सर 6 मुलं घेतले फक्त 6 मुलं, तर 500 म्हणून तुम्ही ग्राउंडमध्ये 6 घेताय म्हणजे 6 म्हणजे 3 तुम्ही हाईटमध्ये उडवताय, मग भरती कशाला घेताय तुम्ही, कशाला घेतला आर्मी भरती, 4 महिने झाले मुलं प्रॅक्टिस करताय ते कुठे कुठे पळता काय काय पळता त्यांना समजत नाही, 4 महिने पळता मुलांना भरती मारता तुम्ही हाईटमध्ये काढता छातीमध्ये काढता, छाती हे राहते हे नसते छाती हे पोट राहतं, छाती तर हे राहते ना, आता स्टॉपमध्ये गेलं स्टॉपमध्ये पण क्वालिफाय होतो पेपर आले, पहिले पेपर होता एक्झाम होता महापोर्टलनेच घेतला क्वालिफाय महापोर्टलनी ते केंद्राचा समजा क्वालिफाय होतो पेपर आले, पेपर 70 होते म्हटलं ग्राउंडला जाऊ हाईट भरते हाईट काय आशीवर गेलो म्हटलं हाईट भरते आपली परफेक्ट हाईट व क्लिअर हाईट आहे जास्त पण नाही कमी पण नाही, हाईटमध्ये काढलं दंडा इथे लागले तर इथेच लागला दंडा, हाईटमध्ये काढलं साहेब परत हाईटमध्ये काढलं हाईट कमी म्हणे म्हटलं हाईट तर क्लिअर आहे ना, आणि त्यांना माझी हाईट भरली स्टाफ आलं ना 69 म्हणजे 69.7 हाईट भरवली माझी 69.7 म्हणजे 3 mm मला हाईटमध्ये काढलं, आणि आर्मी भरती लागत होते 168 सेंटीमीटर लागत होती माझी आयडी 1.69.7 यांना स्टाफ आल्यानं भरली, मग आर्मी भरतीवाल्यांना माझी फक्त 67.8 भरवली आहे म्हणजे 2 mm काढलं मला, हे असा गोड होतोय, हे खूप मोठा घोटाळा आहे सर, हे मुलं ग्राउंड मारताय सगळे गरीबाचेच मुलं आहे जे भरती मारताना हे काही त्यांचे नाही जे आमदार खासदार त्यांचे कोणी नाही, हे सगळे गरीब शेतकरी मुलं आहे हे कामधंदे करताय 200-400 रुपये रोज कमाई फॉर्म भरताय त्याच्यासाठी जाताय तिथे भरती मारायसाठी, आणि या सगळं करता आम्हाला ऑफिसर नाही आहे, तुम्ही पहिले एक्झाम घेतल्यानंतर ग्राउंड घेतलं, तुम्हाला ग्राउंडवाले मजबूत मुलं हवे, तुम्हाला लोकांना कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला कॉन्स्टेबल हवे, तुम्हाला ऑफिसर नाही पाहिजे, पहिले ग्राउंडच पाहिजे नंतर पेपर पाहिजे, मी पहिले पेपर घेताय नंतर ग्राउंड घेताय, तुम्हाला असं म्हणायचंय का की स्वर्गीय आर आर आपण जे भरतीचा पॅटर्न लावला होता तो अतिशय योग्यच होता, तोच पॅटर्न योग्य होता, तुम्ही सांगा सर तुम्ही सांगा ना कॉन्स्टेबल तुम्हाला कसा हवा, तुम्हाला टॅलेंट कॉन्स्टेबल हवा, आता समजा दंगा झाला कॉन्स्टेबल आहे हा तो आणि मी पेपर देऊन आलाय मी कसं काय जाऊ तिथे मी ग्राउंड मारले मला आहेच नाही तेवढी क्षमता शरीर क्षमता बुद्धीनं काही महत्वाचं नाही कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल म्हणजे शारीरिक ताकद पाहिजे ते कंट्रोल करायची ताकद ते मोठे लोक आहे ना बसलेलं कंट्रोल करते सांगते ना तिथे आदेश त्यांचं काम आहे ते PSI APS त्यांचे काम आहे ते कॉन्स्टेबलचे काम आहे ते Level 3 पोस्ट आहे हे केली Class 1 पोस्ट नाही पहिले पेपर नंतर ग्राउंड मी सांगतो सर ग्राउंड पण मारणार ही मुलं पेपर निघतील ना चुकून बोलून बोटावर मारणार की निघतील आमची पोरं असे आणि जे फक्त पोलीस भरती प्रॉपर मारणार तेच ग्राउंड मारतील हे बाकीच्याने मारून नका 16 पोलीस भरती सोडून असे मारणं काही असं मजाचा खेळ नाही सर 1-1 वर्ष 6-6 महिने प्रॅक्टिस करणं पडते आम्ही सगळे जामनेर तालुक्यातील विद्यार्थी आम्ही सगळ्यांनी आज मुख मोर्चा काढलेला आहे कारण की सरकारने जी महापोर्टल भरती चालू केलेली आहे आमचा त्याच्यासाठी जाहीर निषेध आहे आणि आम्ही त्याच्यासाठी मुख मोर्चा चालू केलेला आहे सरकारने जो महापोर्टल भरती काढलेली आहे सरकारने काढलेल्या महापोर्टल भरतीवर आमचा अजिबातही विश्वास नाही सरकार जे ऑनलाईन परीक्षा एक्झाम घेत आहे त्यामध्ये मार्क्सची कमी जास्त प्रमाणामध्ये विभागणी होत आहे आणि मार्क्स विद्यार्थ्यांना येत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे आमचा त्याच्यावर विश्वास नाही त्याच्यामुळे आमचं सरकारनं निवेदन आहे की सरकारने जागा सुद्धा वाढवाव्यात आणि मेगा भरती घ्यावी आणि महापोर्टल रद्द करावं आणि चलन वाढलं तरी चालेल आणि ज्या वेळेस तलाठी भरती झाली त्याच्यामध्ये ज्यांना कमी मार्क्स होते त्यांना मार्क्स वाढले आणि ज्यांना अपेक्षित होते मार्क्स जास्त त्यांना मार्क्स कमी आले हे महापोर्टल मध्ये सगळ्यात मोठा झालेला घोळ हा नको आहे आम्हाला कारण आमच्या सोबत अन्याय होतोय आम्ही सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहोत त्याच्यामुळे आम्ही काही कोणत्या मुख्यमंत्र्यांची किंवा आमदार खासदारांची मुलं नाही आहेत आम्ही 3-4 वर्ष प्रिपरेशन करतो त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला जर काही मिळत नसेल तर आम्हाला म्हणजे आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि याच्यामुळेच विद्यार्थी आत्महत्या होत आहेत आणि अजून असंच जर चालू झालं ना तर जास्त होतील त्याच्यामुळे बेरोजगारी नष्ट करायची कसं काय बेरोजगारी नष्ट होणार तुम्ही रोजगार देत नाही तर बेरोजगारी कुठून नष्ट होणार आहे आधी रोजगार द्या नंतर बेरोजगारी नष्ट होणार आहे
त्या जागा भरत आणि सरकारने जर या गोष्टीचा काही याच्यावर जर का निर्णय नाही घेतला तर हे मोर्चे अजून वाढतील आणि अजून चालू राहतील. आम्ही एवढं सरकारला सांगू इच्छितो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.